तसं आपण सर्व ज्ञानयोगाचे साधक मान आणि अपमानाच्या पलीकडे गेलेलो. आपण फक्त प्रेमभावातून जगणं शिकलेलो आहोत, पण तरी सुद्धा खूप साऱ्या साधकांचं म्हणणं असं होतं की मौली, वारंवार जर आमचा कोणी अपमान करत असेल तर तो किती वेळेला सहन करायचा, याच्यावरती एक व्हिडिओ बनवा. म्हटलं ओके, लक्षात घ्या, एकदा अपमान सहन करणारा माणूस आहे, दोनदा अपमान सहन करणारा संत आहे, तीनदा अपमान सहन करणारा तो देव आहे, पण वारंवार अपमान सहन करणारा मूर्ख आहे. पण त्याच्याही पुढं नीट ऐका, अपमान झाल्याच्या नंतर सूडबुद्धीने चिडून आणि रागा रागाच्या भरातून जर तुम्ही कृती करत असताल किंवा शब्द बोलत असताल तर तो व्यक्ती महामूर्ख आहे. चिडून रागातून केलेली कृती विनाशासाठी कारणीभूत ठरते, असा अपमानाचा बदला घ्यायचा नसतो. मग घ्यायचा कसा? बघा, तुम्ही जर वारंवार ऐकूनच घेत असताल, सहनच करत असताल, तर अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार. अन्याय सहन करायचा नाहीये, लढा. पण ती लढाई रागातून चिडून द्वेषातून जर झाली ना, तर 100% तुमचं नुकसान आहे, तुमच्या जीवनासाठी जीवनभरावर वाईट परिणाम होणार, तुमच्या हातून चुकीची कृती घडू शकते. मग अपमानाचा बदला कसा घ्यायचा? अरे, अपमान या शब्दातच आहे, मी तर नेहमी सांगतो अप युअर मान. अपमानाचा बदला कसा घ्यायचा? तुमचा मान सन्मान वाढवून घ्या, तुमचं ज्ञान वाढवून घ्या, तुमची प्रतिष्ठा वाढवून मग अपमानाचा बदला घ्या. अलवरचे महाराज जयसिंह लंडनला गेले आणि साध्या वेशामध्ये त्यावेळेसची जी प्रतिष्ठित रोल्स राईज गाडी होती, कार होती, म्हणजे ती गाडी वापरणं म्हणजे सगळ्यात जगातला मोठा मान होता असं त्यावेळेसच्या लोकांना वाटायचं. आणि ते त्या शोरूम मध्ये गेले, साधा ड्रेस बघून आणि भारतीय माणूस बघून शोरूम मधल्या लोकांनी त्यांना हकलून दिलं. यांनी ठरवलं अपमानाचा बदला घ्यायचा. हे हॉटेलमध्ये गेले, निरोप पाठवला की अलवरचे महाराज रोल्स राईज गाडी खरेदी करण्याकरता येत आहेत, तयारी करा. रेड कार्पेट पांघरलं आणि महाराजांच्या वेशामध्ये हे जयसिंह महाराज त्यांच्या लव्या जम्यासहित ती कार बघण्यासाठी गेले आणि शोरूम मधल्या लोकांना धक्का बसला, यांनाच आपण हकलून दिलेलो. महाराजांनी त्यांना सांगितलं की तुमच्या शोरूम मध्ये सध्याला किती गाड्या आहेत सांगा. त्यांनी सांगितलं 6-7 गाड्या आहेत, त्या सगळ्या मला विकत घ्यायच्यात म्हणे. त्यांनी पैसे देऊन टाकले आणि या गाड्या भारतात पोहोचवा असं सांगितलं. जशा त्या गाड्या भारतात आल्या, महाराजा जयसिंहानी त्या गाड्या गावातला कचरा उचलण्यासाठी घंटा गाडी म्हणून ठेवल्या. हळूहळू ही बातमी जगभरात पसरली गेली की रोल्स राईज गाडी त्या भारतामध्ये कचरा उचलण्यासाठी वापरल्या जाते. आणि मग जर कुणी युरोपमध्ये अमेरिकेमध्ये अभिमानाने सांगायला लागलं की मी रोल्स राईज गाडी घेतली, लोक त्यांच्यावरती हसायला लागले आणि म्हणायला लागले तीच गाडी का जी भारतात कचरा उचलण्यासाठी वापरतात. त्यांची विक्री कमी झाली. रोल्स राईज कंपनीचे मालक, तिथले लोक महाराजांकडे गेले, त्यांची माफी मागितली, आमच्याकडनं चूक झाली हे त्यांना सांगितलं. आणि ज्या वेळेला महाराजांना असं वाटलं की यांना खरंच चुकीची जाणीव झाली, मग त्यांनी त्यांना माफ केलं आणि कचरा उचलण्यासाठी ती गाडी जी वापरत होते ते बंद केलं आणि रोल्स राईज कंपनीने 6 गाड्या अलवरच्या महाराजांना भेट दिल्या. बदला घ्यायचा आहे ना तर असा घ्या. तुमचाच मान सन्मान नाहीये, तुम्ही कोण ऐकून घेणार आहे तुमचं? अगोदर मान वाढवा. कसा वाढवायचा मान? ज्ञानी बना, नॉलेज घ्या, कुठलं तरी एखादं पद मिळवा. कसं मिळवायचं ते पद? ज्ञान
वाढवा ते ज्ञानातून, केवळ पुस्तके नॉलेज बद्दल बोलत नाही, अनुभवातून आलेलं ज्ञान, ज्या वेळेला अनुभवातून ते ज्ञान येतं मग तुम्हाला कळतं सूड बुद्धीने ते करायचं नसतं. जर छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याच्या त्या दरबारात अपमान झाल्याच्या नंतर सूड बुद्धीने त्यांनी तिथंच काही पाऊल उचललं असतं तर हे राज्य उभं राहिलं असतं. नेहमी वेळ आणि संयम या दोन गोष्टी महत्वाच्या असतात. योग्य वेळेला कृती करणं हे जास्त आवश्यक आहे. अयोग्य वेळेला अयोग्य कृती आणि अयोग्य वेळेला अयोग्य शब्द हे नेहमीच तुम्हाला गोत्यात आणतात. महात्मा गांधींना रेल्वेतून उतरून दिल्याच्या नंतर तिथेच मी भांडण करतो, माझा अपमान केला, म्हणून तिथेच जर ते डोकं लावत बसले असते तर. संयम, जबाबदारी ही ज्या वेळेला तुमच्याकडे असते ना त्यावेळेला अधिकार आपोआप येतात आणि मग तुम्ही तो बदला घेऊ शकता. तुम्हाला शिक्षणावरतून कोणी बोललं तर अगोदर शिका आणि मग बदला घ्या. पैशावरतून कोणी बोललं तर अगोदर चांगलं काम करून तुम्ही श्रीमंत बना आणि मग बदला घ्या. कसा बदला घ्यायचा? दुसऱ्याला खाली दाखवण्यासाठी बदला नाहीच आहे, आपला स्वाभिमान आणि मी कुठे आहे हे स्वतः आणि स्वतःला दाखवण्यासाठी मग बदला घ्या. मग समोरच्याला काही बोलण्याची गरजच पडत नाही. तुम्ही जर समोरच्याशी डोकंच लावायला लागलं ना शब्दाने शब्द वाढत जातो आणि कुठं काय बोलायचं ते सुद्धा कळालं पाहिजे. ज्या लोकांना काही कळतच नाही मूर्खाशी डोकं लावणारा खरा मूर्ख असतो. ज्याला काही समजूनच घ्यायचं नाहीये तुम्ही त्याच्याशी डोकं लावत बसले तुमचं डोकं खराब होणार. दुसऱ्याशी डोकं लावण्याची गरज नाहीये. अपमान झाला ना तुमचा मान वाढवा. आज जे लोक तुम्हाला शिव्या देत आहेत ना तेच लोक उद्या तुम्हाला नमस्कार करतील, पण कधी त्यांच्याशी डोकं लावत बसू नका. मी काय करू शकतो हे शांत मनानी, स्थिर बुद्धीनी आणि प्रेमातून आलं तर काहीतरी चांगलं घडू शकतं. नाही तर कित्येक वेळेला अपमान झाल्याच्या नंतर लोक खून करतात, लोक नाते तोडून टाकतात. समोरच्याची लायकी काढण्याच्या अगोदर आपली लायकी काय आहे ते तर बघा ना. कळतंय का? अपमानाचा बदला घ्यायचा असेल तर काहीतरी स्वतः बना. वेळ येणार आहे तुमचे सुद्धा. तेंडुलकरला वकारुनिसचा बॉल नाकावर लागल्याच्या नंतर रक्त आलं. 15-16 वर्षाचा होता तेंडुलकर. मग तिथंच तो बॉल परत फेकून मी त्याचं नाक फोडेल असा बदला घेतला नाही. मी माझी प्रॅक्टिस वाढवेल आणि क्रिकेटचा देव बनला. नेहमी सूड बुद्धीतून चिडून ज्या वेळेला तुम्ही प्रतिक्रिया देतात तो अपमानाचा बदला नसतो, तो स्वतःसाठी खोदलेला खड्डा असतो. शांततेतून, समाधानातून, स्वाभिमानातून, प्रेमातून मी कुठे आहे हे स्वतःला बघा आणि स्वतःला वर न्या. एखाद्याचा बदलाच घ्यायचा ना. तुम्ही तुम्हाला वर नेणं आणि तुमच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य हेच समोरच्याला पराभूत करतो, लक्षात ठेवा. आणि शांतता, समाधान, आनंद, तृप्तता याच्यातून जर कृती पाहिजे असेल ना तर त्यासाठी ज्ञानयोगाचं शिबिर करा. तुम्ही वारंवार ऐकून घेऊ नका. ऐकणाऱ्याला तर सगळेच ऐकवतात, पण ते शब्द शांततेतून येण्यासाठी, प्रेमातून येण्यासाठी साधना करणं तर गरजेचं आहे ना. प्राणायाम, ध्यान, सत्संग, ज्ञानयोगाशी जोडलेलं राहा म्हणजे कुठं काय बोलायचं ते तुम्हाला कळतं आणि कुणाशी डोकं लावायचं ते तुम्हाला कळतं. जे लोक नकारात्मक लोक आहे ना त्यांच्यासोबत राहू नका. नकारात्मक लोकांसोबत राहून तुम्ही सुद्धा नकारात्मक बनतात. कुणीतरी तुम्हाला सांगतं त्याने असं केलं ना चल तू त्याला तसं कर, आणि जर तुम्ही रागातून ती कृती केली आयुष्यावर पश्चाताप करतात. नकारात्मक लोकांच्या सोबत राहू नका. उलट अपमान केल्याच्या नंतर शांत व्हा. अरे लहानपणापासून आपण ती गोष्ट ऐकत नाही का की राजाने बिरबलाला एक रेष ओढली आणि सांगितलं याला धक्का न लावता तू या रेषेला छोटं कर.
काय केलं बिरबलाने, दुसरी त्याच्यापेक्षा एक मोठी रेष ओढली, आपोआपच ती रेष छोटी झाली, म्हणून अपमान झाल्याच्या नंतर जबाबदारी घेऊन प्रेमातून द्वेषभावना न ठेवता स्वतःला वर न्या, लोकांना जोडा आणि विधायक काम करा, विघातक काम नका करू. समजतंय? आणि यासाठीच ज्ञानयोगाशी जोडलेलं राहा. जय गुरुदेव.